या चक्रीवादाचा फटका दापोली आणि मंडणगड तालुक्यांना सर्वाधिक बसला या वादामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे दापोली तालुक्याच्या दौऱ्यावर आलेले त्यांनी दापोली तालुक्यातल्या मुरुड पाचपांढरी आंझरले पाडले आणि आडे गावांना भेट दिली तसंच जा गावागावात जाऊन नुकसानीचा आढावा सुद्धा घेतला यासंदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर यांनी निसर्ग चक्रीवादळामुळे रत्नागिरी जिल्ह्याचं अतोनात नुकसान झालं आहे आणि याची पाहणी करण्यासाठी नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे आज दापोलीच्या दौऱ्यावर आहेत हो आपण त्यांच्याकडनं जाणून घ्या सर आज तुम्ही दापोलीचा दौरा करताय नेमकं काय पाहणीत लक्षात आलं आहे आणि सरकारच्या माध्यमातून कशा पद्धतीनं मदत इथले जे लोक आहेत जे आता बाधित आहेत त्यांना केली जाणार आहे अंजरले आणि हे पाडले गावामध्ये पाहणी करत असताना झाडं अतिशय काही झाडं तर मुळापासून उकडून पडलेली आहेत पण काही झाडं जी आहेत ती अर्धीवरून जशी करवतीने आपण कापतो तशा प्रकारची क कापून पडलेली आहेत विद्युत पोल जे आहेत हे वाकडे झालेले आहेत अगद त्यामुळे त्याचबरोबर घरावरचे छप्पर जे आहेत ती प उडालेली आहेत काही घरांच्या भिंती पडलेल्या आहेत काही घरं पूर्णता पडलेली आहेत त्यावरून एकंदरीत सुदैवाने सगळी लोकं जागृत आणि अली अलर्ट होती म्हणून कुठलीही मनुष्यहानी झालेली नाही हे सुदैवाने चांगलं झालं आहे परंतु त्याचबरोबर या वाऱ्याची वादळाची तीव्रता जी आहे एवढी भयानक तीव्रता हे सगळे झाडांचे पडझड झालेली आणि सर्व घरांची पडझड झाल्यानंतर विद्युत पोल वाकलेले पाहिल्यानंतर त्याची तीव्रता या ठिकाणी किती भयानक असेल याचा अनुभव या ठिकाणी येतो आणि प्रत्यक्षात आम्ही आता बघतो आहे परंतु प्रत्यक्षात ज्यावेळेस हे आलं त्यावेळेस या सर्व गावकऱ्यांनी हे स्वतः अनुभवलेलं आहे त्यामुळे या सर्व लोकांना शासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून जास्तीत जास्त मदत कशी मिळेल आणि त्याचे पंचनामे तातडीने कसे होतील आता सध्या रस्ते मोकळे करण्याचं काम सुरू आहे जी मदत सरकारकडनं दिली जाते अंशतः जी सहा हजार असेल आणि बाकीचा जो पूर्ण घर झाले ते पंचवीस हजार असेल तर ही मदत फार तुटपुंज आहे तर त्या दृष्टीनं ती मदत कशी वाढवता हो येईल त्या दृष्टीनं सरकार नेमकं कशा पद्धतीचा निर्णय घेणार आहे त्या दृष्टीने देखील मुख्यमंत्री महोदयांशी आम्ही सगळेच बोलणार आहोत पालकमंत्री असतील मंत्री असतील आमदार असतील हे सगळे या भागातले जे काही नुकसान झालेलं आहे त्याचा आढावा घेऊन पाहणी करून ती सगळी मुख्यमंत्री मोदयांच्या कानावर आम्ही घालणार आहोत जेणेकरून जेवढं नुकसान झालेलं आहे त्या नुकसानच्या प्रमाणामध्ये भरपाई मिळाली पाहिजे अशा प्रकारची तजवीज राज्य सरकार नक्की करेल जी नुकसान झालेलं आहे त्याच्या राज्य सरकार जे आहे ते नुकसान भरपाई देण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश कदमसोब प्रणव पळेकर झी मीडिया दापोली रत्नागिरी